असं कसं करता येईल जयदीप? काय बोलायलास तू? हे बघ, इतकी वर्ष दादा मित्राच्या नात्यानं गौरीच्या वडिलांचं श्राद्ध करत होते, आणि आता जावई या नात्यानं तू ते केलंस तर बरं होईल असा आमचा विचार होता. पण गौरीच्या हातनं त्यांचं श्राद्ध करायचं म्हणजे ते कसं शक्य आहे? का शक्य नाहीये माई? सगळ्या रूढी परंपरा आपण पाळायला हव्यात हे मान्य आहे मला, पण त्याचबरोबर त्यात काळानुसार बदलही व्हायला हवे. ते समज बरोबर आहे, तरी पण मुलीच्या हातनं श्राद्ध म्हणजे जरा वेगळंच वाटायलंय. तेच की. यात वेगळं वाटण्यासारखं काय? हे गौरीच्या वडिलांचं श्राद्ध, त्यांना मुलगा नाहीये तर त्यांचे सगळे विधी त्यांच्या मुलीने केले तर त्यात हरकत काय? जसे एका मुलाला सगळे अधिकार मिळतात तसेच एका मुलीलाही मिळायला हवेत. मला असं वाटतं की या श्राद्धाचे सगळे विधी गौरीने करावेत. मला बी जया समान न पटायलंय. काय होत आजी? बैकी अहो, पोटच्या मुलाने जे केलेलं चालतंय ते मुलीने केलं तर बिघडतंय कुठं? ठीक आहे, तुमचा विचार काही चुकीचा नाहीये जयदीपराव. गुरुजी तुमचं काय म्हणणं आहे? माझी काही हरकत नाही, मुलीची तयारी असेल तर तिला करू दे. चालेल. आता गुरुजींना आणि इतर सगळ्यांना बी काहीच हरकत नसेल तर माझी बी काही हरकत नाही. गौराबाई, ह्या पुढं तुमच्या आबांचं श्राद्ध तुम्हीच करायचं बरं का? गौरीदाई या बसा. आलेच हा जरा पाणी पिऊन मी. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः. मौल्यवान ठेवा, मलाच हवं. कुठं आहेस तवा? सापडतोस का? कुठं असेल बर? मौल्यवान म्हणल्यावर तिजोरीत असेल. तिजोरीची चावी नाही. मी पाहिले कशिश मध्ये तिजोरीची चावी कायम उशाशीच असते. इथं बी नाही. कुठं असं? ठेवली असल. पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. यो देवस्सवितास्माकन्ध्यो धर्मादिगोचरे प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तद्वरेण्योपासमहे. विरिञ्जनासहोत्पन्नो परमेष्ठीरिसर्गजो मृत सर्वाणि पापानि दर्भस्वस्तीकरो भवो. पाणी प्यायला इतका वेळ लागतोय. माई याच्यात लपून ठेवली ना चावी. फुलजो सिम सिम. Thank you.
मौल्यवान वस्तूची चावी आहे अशी कशी सापडल? देवकी, या खोलीत पाणी मिळत माहितच नव्हतं ग मला. माई दादांच्या खोलीमध्ये काय करायलीये? आली ग आली, माझी जोडीदारीन आली. ए मी आणि तुझी जोडीदारीन. मला सांग वंश, या घरात आपण दोघीच असे आहेत ज्यांच्या प्रयत्नांना कधीच यश येत नाही. कुठे बोलायले का मी सांग बर? हे खरंच आहे, पण त्याचा तू हिच असण्याचा काय संबंध? घनिष्ठ घनिष्ठ संबंध आहे. गणितात जसं मायनस मायनस प्लस होतंय का नाही, तसच दोन अपयशी एकत्र आल्या का नाही यश असं पायावरीन आपल्या स्वतःहून. कसलं यश? तुम्ही ऐकलंच नव, माई काहीतरी मौल्यवान वस्तू देणार आहेत गौरीला. वय ऐकलं की मी होते तिथं. हो, त्या गौरीनं आधीच घर बंगला ऑफिस सगळं ताब्यात घेतलंय, आणि आता हे गबड बी तिच्या हातात गेलो तर आपण काय हरिहरी करत बसायचं का? पण ते गबाडच असेल असं कशावरून? अहो मग काय माई चेष्टा करायले तू गौरीची. पण ते तू का शोधायलीये हे मला समजना झालंय. अहो तुम्ही बी शोधा, आणि तुम्हाला जर सापडलं तर अर्ध अर्ध वाटून घेऊ आपण. हा हा, म्हणजे मला जर सापडलं तर माझ्यातलं बी अर्ध देईल की तुम्हाला, आणि आपल्या दोघींच्या कपाळावर जो अनसक्सेसफुलचा शिक्का लागलाय का नाही तो मी पुसून टाकू, काय म्हणता? नाही नाही, हे समज माईनं त्या गौरीसाठी केलेलं आहे. अहो तिच्याकडं लय, आपल्याकडं काय? जाऊ द्या ब, तुम्हाला असं जलंबर हरलेलं राहायचंय का? नाही 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 ना नाही. मग शोधाय मदत करा मला, शोधाय मदत करा. वारौ नक्षत्रम विष्णुरेव च योगश्च कर्णञ्जैव सर्वं विष्णुमयं जगत. आता पहिला पिंड वडिलांच्या नावाने ठेवा, हा दुसरा पिंड आजोबांच्या नावाने ठेवा, हा तिसरा पिंड पणजोबांच्या नावाने ठेवा. पिंडांना डोळे काढायचे. पिंडांना हार व्हायचा आहे. पिंडस्त पितरहा पुष्पमालाम स्वधा. पिंडांना फुलं व्हायची. पिंडस्त पितरहा पुष्पम स्वधा. आणि नमस्कार करायचा. कावळ्याचं पण झाडाखाली कावळ्यासाठी ठेवून येत. गुरुजी हे मी ठेवून येत, तुम्ही विधी चालू ठेवा. विधी संपन्न झालेला आहे, गौरीताईनीच विधी केल्यामुळे त्यांच्या हस्तेच आपण कावळ्याचं पान ठेवून घेऊया.
श्राद्ध सोडून दादा कुठे चाललेत? दादा, दादा, दादा! दादा, दादा, दादा! ए देवकी, अगं कुठं मी सापडाना झाले ते गवाड. वयो, अख्खी रूम शोधून काढली, आता काय भिंती फोडून बघायच्या का काय? मला काय वाटतंय, माई ना हे असंच उगाच बोलले असेल बघ. नाही नाही, माई गौरीला उगाच नाही बोलणार. एक वेळ तुम्हाला आम्हाला बोलतील, पण गौरीला बोलल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. खरं आहे तुझं, पण मग आता काय अख्खं घर शोधायचं वय? पर्याय का दुसरं? चला पटकन शोध, आपण शो. इथे महाराणी, तुम्ही काय करताय? नाही काय झालं, हिला शोधायला मी आली. ही हेतू होती म्हणून मी इथंच थांबले. तेच, या मला शोधायला आल्या, मी इथंच होते. त्या थांबल्या मग मी थांबले. तेच की, म्हणजे हिला शोधायला मी आली, ही हित होती म्हणून मी इथं थांबली, मी इथं थांबली म्हणून ही इथं थांबली. आता ही इथं थांबल्यावर मला थांबणं भाग झालं ना. तेच सांगायचं, मी कवापासून प्रयत्न करायला लागले की ह्या मला शोधाय हित आल्या, मी हित होते म्हणून त्या थांबल्या, त्या थांबल्या म्हणून मी थांबले, मग दोघी मी थांबले. बाहेर सर्व विधी झालेत, पाय पडायचं नाही वे. अरे देवा, तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे कसं काय, तुमच्यामुळेच झालंय. आता माझ्यामुळे कसं, तुला शोधायला मी आली, तू इथं होती म्हणून मी इथं थांबली, आता मी थांबणार तू पण थांबली, आता तू थांबणार मला थांबणं भाग झालं ना, म्हणून मग हे सगळं झालं. मी की तुम्ही राहू केतूची युती कशी काय झाली? काहीतरी हॅपनिंग होणार बर का? हो, बराच वेळ झाला, काय झालं? जयदीप जार बघ की गौरीला इतका येळ का लागायला येते. माई आत्ताच तर गेली आहे, येईल ती. अरे होय, पण झाडाखाली पान ठेवायला असा किती येळ लागायला? बघ की जा. तुम्ही थांबा, मी आज जातो. दाजी, त्याची गरज नाही, येईल गौरी. फार वेळ लागतोय, मला दुसरीकडे पण जायचंय. आणि हे बघ जयदीप, गुरुजींना दक्षिणा बी द्यायची आणि ती तिच्याच हातनं द्यावी लागणार आहे. जा बघ की. ठीक आहे दाजी, बसा तुम्ही, मी बघून येतो गौरीला. आपल्या आधी हिच्याच हाती गबाड लागलं का काय? ये बाहेर कसा असेल, मला वाटतं ती खरोखरच कावळ्याची वाट बघायली. रडतेस का तू? हे हाल बघवत नाही तर. हाल बघवत नाही? कोणाचे हाल? दादांचे. दादा? कुठे आहेत दादा?
अरे हे काय इथंच आहेत. गौरी, तू पान ठेवायला बाहेर आली होतीस ना, मग इथे काय करतेस तू? गौरी, काय बघतेस तिथे? अरे आता ही तर आता काय? आता एक माणूस. एक माणूस? कोण माणूस? कोण नाही. गौरी, काय झालंय काही सांगशील का? काही नाही. काय काय झालं? काही नाही. मग चेहरा असा का करायलाय? छातीत कळ उठली का तुमच्या? हे बघा, लपू नका बरं का. काही होत असेल तर तसं सांगा. हो तसलं काही बी झालेलं नाहीये मार्किन भाई, जरा पाठीत कळ मारायले एवढंच झालं. परत नेमकी याच दिवशी पाठीत कळ उठली का तुमच्या? आता याच दिवशी म्हणजे? मी पाहिलंय, हे दरवर्षीच आहे. सूर्या भाऊजींच्या पुण्यतिथीला नेमकी तुमच्या पाठीत कळ उठते. का होत असेल होत अस? तुमच्या बरं समज लक्षात आहे, माझं तर काही ध्यानात बी नाही. मग मला वाटतं तुम्हाला त्यांची आठवण येत असेल म्हणून होत असेल तसं. तसं बी असेल कदाचित. म्हणजे दर वर्षी दादा चापकाचा फटका मारून घेतात आजच्या दिवशी, पण का? काय गौरी अशी दारात का उभारली? ये की आत. दादा तुमची तब्येत बरी नाही का? काय नाही ग, त्यांची पाठ जरा दुखायली. गौराबाई, अहो माझं जुनं दुखणं साहित्य, तुम्ही नका त्याच्याकडे ध्यान द्या. तुमची तयारी कशी चालली आहे ते सांगा. आज मना संगीताचा कार्यक्रम ठरवलाय तुम्ही. गौरी, या वेळेला चांगली हातभर मेहंदी काढ बरं का? मागल्या वेळी काय बी हाऊस मोज करता आली नाही तुला. आणि म्हणून तर मालकीनबाईंनी तुमचं पुण्यांदा लगीन करायचा घाट घातलाय. या येला कसली बी कसर ठेवायची नाही बघा. अगदी धुमधडाक्यात लगीन व्हायला पाहिजे तुमच. दादा तुम्हाला नक्की बरं वाटायलंय ना? नाही बोलताना मी तुम्हाला त्रास व्हायलाय म्हणून विचारलं. बघा आपण काय बोलायलोय आणि हिच काय चाललंय. गौराबाई, तुम्ही माझा नगा इतका विचार कर, तुमच्या तयारीला लाग जा. मला जे दिसलं ते खरंच होत का? कभास झाला. पण मग दादांची पाठ का दुखायली? गौरे, कसला विचार करेलीस एवढा? हा जा, आम्हाला सांग मेहंदीचं कोण काढून ठेवाय. जा जा जा. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.